हॅलो माय डियर स्टुडंट्स, मराठीच्या सेशनमध्ये मी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी सुरक्षित आहात, आनंदी आहात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा अभ्यास करत आहात. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला व्याकरणाचा संपूर्ण भाग पूर्ण केलेला आहे. त्यानंतर आपण आपल्या पाठ्यपुस्तकाकडे वळलो होतो. त्यामधले देखील आपण आपले पाठ क्रमांक 1 ते 4 पूर्ण केलेले आहे. पहिली कविता होती देशप्रेम. त्यामध्ये आपल्याला देशाबद्दलचे आपलं समर्पण, आपला अभिमान, सन्मान किती महत्त्वाचा आहे ते आपण बघितलं. त्यानंतर आपले राष्ट्रीय चिन्ह होते, आपल्या देशातले राष्ट्रध्वज, राष्ट्र राजधानी, त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल, हे जे ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या कुठे कुठे आहेत याबद्दलची माहिती आपण घेतली. नंतर पाठ क्रमांक 3 होता नाताळ. त्यामधनं आपण ख्रिश्चन धर्मियांचा महत्त्वाचा सण नाताळ हा कसा साजरा केला जातो याबद्दलची माहिती घेतली. आणि त्यानंतर आपला पाठ क्रमांक 4 होता अतिलोभाचे फळ, की अतिलोभ केल्याने कसे आपले नुकसान होते ते आपण त्या गोष्टीतनं, अत्यंत छान अशी गोष्ट होती आणि त्यातनं आपण चांगली अशी शिकवण घेतली. लोभासारखा दुसरा अवगुण नाही आणि संतोषासारखे दुसरे धन नाही, म्हणजे लोभ करणे यासारखा दुसरा वाईट गुण नाही. आणि आनंद मानणे, आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद मानणे यासारखं दुसरे धन नाही, संपत्ती नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला नवीन पाठ सुरू करणार आहोत, तो म्हणजे चोराची काठी लहान. अत्यंत छान असं शाळा धड्याचं नाव आहे ना, चोराची काठी लहान. तर ह्या धड्यामध्ये नेमकं काय आहे, हे केव्हा घडलं आणि का आपल्या धड्याला नाव चोराची काठी लहान असे दिले, ही संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या पाठातनं घेणार आहोत. चला तर मग आपण पहिल्यांदा आपल्या पाठाचं वाचन करू. तुमचे मराठीचे पुस्तक आहे, पाठ क्रमांक 5 आहे चोराची काठी लहान आणि तुमचे पान क्रमांक आहे 18, बरोबर. चला तर मग आता वाचूया. तुमचं प्रत्येकाचं बोट प्रत्येक शब्दावर पाहिजे, बरोबर. चला. एके दिवशी राजा अकबराच्या राज्यात एका व्यापाऱ्याच्या घरातनं मोठ्या प्रमाणात पैसे चोरीला गेले. व्यापाऱ्याने शिपायांकडे चोरीबद्दल तक्रार केली, परंतु तपास करूनही चोराचा पत्ता लागला नाही. तेव्हा ते प्रकरण राजा अकबराच्या दरबारात आले. अकबर राजाने चोराला शोधण्यासाठी बिरबलला आदेश दिला. बिरबलने व्यापाराला बोलावले आणि विचारले, तुम्हाला कोणावर संशय आहे का? संशय असेल तर सांगा, घाबरू नका, तुम्हाला तुमचे चोरीला गेलेले पैसे परत मिळतील. व्यापारी म्हणाला, महाशय, मला संशय आहे की पैसे माझ्या नोकरांपैकीच एकाने चोरले आहेत, कोणी बाहेरच्या माणसाने नाही. पण माझ्याकडे काम करीत असलेल्या 4 नोकरांमधनं पैसे कोणी चोरले हे मी सांगू शकत नाही. बिरबलने सैनिक पाठवले आणि व्यापाऱ्यांच्या नोकराला बोलावले. 4ही नोकर दरबारात हजर झाले. तेव्हा बिरबलने एक वियुक्त करून त्यांना 4ही नोकरांना 4 वेगवेगळ्या काठ्या दिल्या आणि म्हणाले, हे पा, ह्या जादूच्या काठ्या आहेत. आज रात्री 4ही जणांना या काठ्या आपल्याकडे ठेवायच्या आहेत. इतके म्हणून बिरबलने काठ्यांवर मंत्र फुकण्याचे नाटक केले आणि म्हणाला, उद्या सकाळी तुम्ही ह्या 4ही काठ्या मला दाखवायच्या आहेत. ज्या व्यक्तीने चोरी केली असेल उद्या 1 इंच त्याची काठी मोठी होईल, मात्र ज्याने चोरी केलेली नसेल त्याची तेवढीच राहील. असे सांगून 4ही नोकरांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंद करून ठेवले. आता जो खरा चोर होता त्याने खोलीत गेल्यावर विचार केला की उद्या सकाळपर्यंत माझी काठी 1 इंच मोठी होईल आणि मी पकडला जाईन. मग त्याने एक युक्ती केली की जर मी ही काठी 1 इंच आधीच कापून टाकली तर उद्या सकाळपर्यंत माझी ही काठी सर्व नोकरांप्रमाणेच होईल. आणि त्याने 1 इंच काठी कापली. त्या काठ्या काही जादूच्या नव्हत्या. सकाळी 4ही नोकर स्वतःच्या काठ्या घेऊन दरबारात हजर झाले. बिरबलने 4ही नोकरांच्या काठ्या घेतल्या व मोजमाप केले आणि ताबडतोब सांगितले की सर्व काठ्या सारख्या आहेत, फक्त एक काठी लहान आहे.
त्या नोगराची चोरी पकडली गेली, आता त्याला कडक शिक्षा होईल अशी भीती वाटली म्हणून त्या चोराने सर्व काही कबूल केले. बिरबलच्या ह्या चतुरपणामुळे चोर पकडला गेला आणि व्यापाराला त्याचे पैसे परत मिळाले, चोराला शिक्षा झाली. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ हा त्या काळातला आहे जेव्हा अकबर राजा हा अत्यंत शिखरावर होता, म्हणजे जवळजवळ त्याने बहुतेक प्रदेश स्वतःच्या अधिपत्याखाली आणलेला होता आणि त्याच्याकडे असलेलं त्याचं प्रधानमंडळ किंवा त्याचं जे मंडळ होतं त्यात अत्यंत चतुर असा त्याचा प्रधान होता, तो म्हणजे बिरबल. आणि त्या काळी अकबर बादशाहच्या दरबारात एक से बडकर एक, एकाहून एक असे श्रेष्ठ तज्ज्ञ लोक, तानसेन, कवी, बिरबल यांसारखे सगळे अत्यंत तज्ज्ञ मोठे श्रेष्ठ असे लोक त्याच्या दरबारात कार्य करत होते. आणि ही गोष्ट अगदी तेव्हाचीच आहे. तुम्हाला गोष्ट वाचल्यानंतर गोष्टीचा अंदाज तर आलाच आहे. एक दिवस असा होता की एक जो त्या अकबराच्या राज्यातलं एक शहर होतं त्याच्यातल्या एका व्यापाऱ्याच्या घरी प्रचंड प्रमाणात पैशांची चोरी झाली. काय झालं? पैशांची चोरी झाली. आणि आता पैशांची चोरी झाली म्हणून त्याने त्याचं त्याने तो जी त्याचे चोरीला गेलेले पैसे होते याची तक्रार त्याने शिपाईंकडे केली, किंवा तेव्हा जे मंडळ असेल त्या मंडळाकडे त्याने ती तक्रार केली. परंतु तपास केला तरीही चोराचा पत्ता हा लागत नव्हता. मग शेवटी त्याने हे प्रकरण, म्हणजे हे चोरीचा जो काही सर्व घटना होती, क्रम होता, हा त्याने अकबर राजाला सांगितला आणि राजाच्या दरबारात ते मांडलं. अकबर राजाने चोराला शोधण्याचं काम बिरबलाकडे दिलं. तुम्ही सगळ्यांनी अकबर बिरबलच्या गोष्टी ऐकलेल्याच असेल, सिरियल्स देखील होत्या टी व्हीवर, की बिरबल किती चतुर होता आणि कोणताही प्रॉब्लेम असो, कोणताही मामला असो, तो चुटकीसरशी तो सोडून टाकायचा, त्याचं डोकंच इतकं चालायचं. तो चतुर होता. चतुर म्हणजे हुशार होता. तो कसा होता? हुशार होता. बिरबलाकडे त्याने हा जो काही चोरीचं प्रकरण होतं ते सोपवून दिलं. मग बिरबल शोध घ्यायला लागला. त्याने सर्वप्रथम व्यापाऱ्याला बोलवलं आणि त्याने व्यापाऱ्याला बोलवून विचारलं की तुम्हाला कोणावर संशय आहे का? संशय म्हणजे तुम्हाला कोणावर शंका आहे का, की तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? तर त्यावर व्यापारी म्हणाला की मला अशी शंका आहे किंवा संशय आहे की माझे जे घरातले पैसे आहेत ते माझ्या घरातल्या नोकरांपैकीच एकाने चोरले आहे. व्यापाऱ्याच्या घरात चार नोकर कामाला होते. किती? चार. आणि त्या चारही नोकरांपैकी एकानेच ते पैसे चोरले आहेत अशी मला संशय आहे, पण नेमके कोणी चोरले ते मला माहिती नाही. बिरबल म्हणाला ठीक आहे. आपण त्या बिरबलाने सैनिक पाठवले आणि व्यापाराच्या सर्व नोकरांना बोलावून आणले. चारही नोकर दरबारात हजर झाले, दरबारात आले. आणि त्यावेळी बिरबलने एक युक्ती केली. युक्ती केली म्हणजे योजना केली, आयडिया केली, की त्याने चार सारख्याच काठ्या आणल्या आणि त्या प्रत्येक त्या नोकरांना त्याने सांगितलं की माझ्याकडे ह्या ज्या चार काठ्या आहेत ह्या जादूच्या काठ्या आहेत. कशा आहेत? जादूच्या. आणि ह्या जो कोणी खरा चोर असेल, मी ह्या चारही काठ्या आता तुमच्या सगळ्यांकडे एक एक देणार आहे, आणि तुमच्यापैकी जो खरा चोर असेल ना त्याची काठी उद्या सकाळपर्यंत लहान होईल, एक इंच कमी होईल, असं त्याने सांगितलं. आणि त्याने मुद्दामच त्यांच्यासमोर आता त्या काठ्या काही खरं खरं जादूच्या नव्हत्या, पण त्याची ती युक्ती होती खऱ्या चोराला पकडण्याची आणि ती यशस्वीसुद्धा झाली. मग त्याने त्या चार काठ्यांवर खोटं खोटं मंत्र टाकले आणि त्या काठ्या वाटून दिल्या. त्याने जे ढोंग केले, नाटक केले, मंत्र फुंकण्याचं किंवा मंत्र टाकण्याचं ढोंग केलं. ढोंग करणे म्हणजे नाटक किंवा सोंग करणे. तर त्याने ते ढोंग केलं आणि ते टाकलं आणि प्रत्येकाकडे एक एक काठी देऊन टाकली आणि त्या चारही नोकरांना वेगवेगळ्या खोलीत बंद करून ठेवून दिलं. आता त्या सर्वांपैकी जो खरा चोर होता तो लागला की घाबरायला. त्याला वाटलं की बिरबलने दिल्या आहेत म्हणजे या काठ्या नक्की जादूच्या असणार, आणि जादूच्या असणार म्हणजे माझी काठी रात्रभरातनं नक्कीच लहान होईल. मग तो विचारात पडला आणि त्याने विचार करून त्याने परत एक युक्ती शोधली
की मी जर का माझी काठी आत्ताच अर्धा इंच कापून टाकली तर उद्या सकाळपर्यंत ती वाढून बरोबर बाकीच्यानी इतकी होऊन जाईल असा त्याने विचार केला आणि तसे केलेसुद्धा त्याने त्याची काठी कापून टाकली आणि तो निवांत होऊन गेला. त्याला असं वाटलं की आता उद्या इतरांप्रमाणेच माझी पण काठी तितकीच राहील. मग सकाळ झाली, परत दरबार भरला आणि दरबारात आल्यानंतर बिरबलने सगळ्यांच्या काठ्या गोळ्या केल्या आणि त्यानंतर त्याला समजलं की बाकीच्या तीन ज्या काठ्या आहेत त्या जेवढ्या होत्या तेवढ्याच राहिल्या, पण एक जी काठी आहे ती काय झाली आहे, लहान झाली आहे. म्हणजे ती कोणी कापली होती, जो खरा चोर होता त्याने ती कापून टाकली होती, कारण की त्याला भीती होती की आपली काठी वाढून जाईल आणि आपली चोरी पकडली जाईल, म्हणून त्याने आधीच काठी कापून ठेवली होती. पण काठ्या या जादूच्या नव्हत्या, म्हणून त्या वाढण्याचा प्रश्नच नव्हता. बाकीच्या सगळ्यांच्या जेवढ्याच्या तेवढ्याच राहिल्या आणि याची काठी लहान झाली आणि यातनं सर्वांना खरा चोर समजला. बिरबलचे सर्वत्र कौतुक झाले, व्यापाऱ्याला व्यापाराचे पैसे मिळाले आणि चोरी करणाऱ्याला चोरीची शिक्षा मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळं करा, पण चोरी करणं, खोटं बोलणं हे अत्यंत चुकीचे असे दुर्गुण आहेत. याचा जो परिणाम असतो हा नेहमी वाईटच होईल. आपल्या ह्या गोष्टीतनं लेखकाला आपल्याला हेच सांगायचं आहे की चोरी केल्याने तुम्ही आज ना उद्या पकडलेच जाणार आहेत, म्हणून चोरी करणं हा अत्यंत वाईट असा गुण आहे. चोरी करणं हे कधीही चांगलं नाही, मग ती आपली घरातली असो, बाहेरची असो, कुठलीही असो. चोरी करणं हा अत्यंत वाईट असा गुण आहे आणि हीच शिकवण आपल्याला या पाठातनं लेखकाला द्यायची आहे. अशा प्रकारे आपण आपला पाठ क्रमांक 5 पूर्ण केला. तुम्ही तुमच्या स्वाध्यायातली खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणकोणास म्हटले, विरुद्धार्थी समानार्थी शब्द वाक्य बनवा, त्यानंतर शब्द दुरुस्त करून लिहा आणि विचार करून विचारण्यात आलेले प्रश्नांची उत्तरे द्या. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय आहे. तुम्ही तुमचा स्वाध्याय आज सोडवायचा आहे, त्याचप्रमाणे मी तुम्हाला स्वाध्याय सोडवल्याच्या इमेजेस, फोटोज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणारच आहे. परंतु त्याआधी तुम्ही देखील स्वाध्याय सोडवा आणि मी जे पाठवलेले फोटो असतील त्यांच्याबरोबर रिचेक करा, टॅली करा, परत पुन्हा एकदा तुमचे उत्तरं आणि माझे उत्तरं चेक करून बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास वेळेवर करा. अशा प्रकारे आपल्या पाठातनं आपल्याला अत्यंत छान अशी शिकवण मिळाली की चोरी करणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि चोर हा पकडलाच जातो, बरोबर ना? विद्यार्थी मित्रांनो, आज पुरता इतकेच. तुमचा अभ्यास वेळेवर करा, घरीच राहा, सुरक्षित राहा आणि फळ्यावर लिहिलेले जे पाठातले कठीण शब्द होते त्यांचं निरीक्षण करा.